सनत बिल्डर्स एंड डेवलपर्स, घर स्वप्ना पलीकड़ से, फ्लैट प्राइसेस स्टार्टिंग एट जस्ट 14.5 लाख, नियर डोडामार्ग कोर्ट, 800 मीटर्स फ्रॉम गोवा महाराष्ट्र बॉर्डर. सिंपल इज नो, नथिंग इज क्लियर बाबा. डो वी शुड नॉट टेक एनीथिंग ग्रांटेड. आई टोल्ड यू नो, बीजेपी पार्टी इज अ पार्टी लाइक इट इज अ फैक्ट्री. Today this thing gets over, elections are over, results out in the evening, back again they'll call for a meeting, they'll start this thing preparing for the next election. So it is, and that's the way how actually the party should be run. I am thankful to the party, and I am grateful that I am in that party. Sir, what do you want to say about the difference between the BJP party and earlier party? Because you have seen all the party almost. You are the first election. This is now under the BJP party. This is the CCP election you have contested. What do you want to say about the BJP party leaders? Now what has happened? It is. This is the first election. Basically, I am gone on a BJP party. Earlier, it was always my panel. So now it is basically a BJP panel. But still, what we maintain the actually victory in all wherever I went. What about the relations between the BJP leaders? I've got very good relations whatsoever. I am thankful to them. No? So that is the reason they had given me basically a free hand basically to run the campaign. No? But still, I am sorry that five of our seats lost, and I take full responsibility myself. Because it was my, I left myself loose. So that is the reason. नगरपालिकेचं चित्र जिथे बाबूश मोन्सेरात यांनी आपलं वर्चस्व सिद्ध केलेलं आहे, त्यांनी प्रतिक्रिया देताना एक विधान केलेलं आहे की बीजेपी इज अ फॅक्टरी विच डझंट स्टॉप आफ्टर इलेक्शन. ह्याचा अर्थ आपण नेमका कसा काढायचा हे थेट आपण विचारूया रुपेश सामंत यांना. रुपेश सामंत, त्यांनी जे विधान केलेले असा त्याची तुम्ही किरे प्रतिक्रिया दिले, किरे विश्लेषण करतले तुम्ही? कारण आधी आम्ही महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाक सुद्धा असे म्हटले वताले, आता त्यांनी राष्ट्रीय पक्षाक असे म्हणिले असा, ह्याचे गर्भित किरे तुम्ही सांगतले? आम्ही ऐकताले बाबूश मोन्सेरातान उरलेला ती बाय कम्प्लीट, आणि त्यांना बाबूश मोन्सेरात वॉज डुईंग समथिंग कॉल्ड एज प्लेइंग टू दी गॅलरी म्हणतात असे. म्हणजे त्या खबर असा लोक सगळं ऐकता, सो आपण उलयता असताना आपण सांगपाक जाय. सो ते उलयता असताना आणि एक स्टेटमेंट केलो जो प्रॉमिनंटली पळयत जाल्यार बीजेपी चा फॅक्टरी म्हणतात. आता वॉट डज इट मीन ताकाच खबर असा, पूण आमच्या मता प्रमाणे फॅक्टरी मिन्स वॉट? एमजीपी पयली फॅक्टरी आशिल्ली, ती तयार करून करून लोकांक दिताली. आता बीजेपी किती फॅक्टरी असा? डज इट ऑल्सो मिन्स की बाबूश वचपाचो असा किती हे कळना? पूण ताणे एक बॅलन्स केलो. सीन द वे ही हॅज आन्सर्ड ऑल द क्वेश्चन्स रिपोर्टर्स, ताणे एक बॅलन्स स्ट्रायक केलो की मेयर किती ते बीजेपी डिसाईड करतले म्हणून. आणि तो म्हणतात की 50% बीजेपीवाले आपल्या बरोबर असा. आणि एक म्हटले ताणे की जाले गेले सगळे विसरून वचा, फॉरगेट, आपणही तुमचं विसरपास किती असा आणि काम करूया. दिस ऑल इंडिकेट्स की बाबूश मोन्सेरात इज प्लेईंग व्हेरी स्मार्ट, इज ऑल्सो प्लेईंग टू दी गॅलरी, अँड इज ऑल्सो लर्न अ ट्रीक ऑफ अ पॉलिटिशियन. आमच्या खुबशा राजकारण्यांक ह्यो गजाली कळना की केन्ना किती उलोवप, आणि ताका लागून ते खुबशे फावटी कोणाक पडटा. आणि आत्मसात करून घेतल्या की आपण कसे बॅलन्स करप म्हणून, ऑफ बॅलन्स वचून आपण जिंकलो म्हणटा आणि खंयच्या खंय स्टेटमेंट केल्ले ना. दुसरी गजाल पहिल्या आम्ही की एक जी बऱ्या लिडराची क्वालिटी ताणी दाखयली ती म्हणजे जे आपण 5 वॉर्डात हल्ला म्हणतात तर सगळी जबाबदारी आपली म्हणता. आपण ते पहिली सुरू करपाक जाय आशिल्ले, आपले लक्ष वचूना ते आपण ग्रांटेड धरले की आम्ही जिंकतलेच म्हणून. ही जी स्वतःचेर जबाबदारी घेवपाची जी ताकद असा आणि हिम्मत असा ती लिडरान आसपाक जाय, आणि ती ताणी दाखयल्या. आता हे सगळे कॅमेराचेर जाल्ले असा, पूण कॅमेरा फाटल्यान म्हज्या मता प्रमाणे कोण मेयर हो बाबूशूच सोरयतलो, कोणे रावप कोणे रावप ना हे बाबूशूच सोरयतलो, हे बीजेपी ठरोवचे ना. तर सध्या हे इलेक्शन जिंकला ते बीजेपीनी, परत एकदा म्हणटा हे इलेक्शन जिंकला तर बाबूश जिंकला आणि बीजेपीन बाबूश असा अशी परिस्थिती असा. तर बीजेपी जिंकली जाल्यार आम्ही म्हणपाक शकता आशिल्ले जे सगळे बंडखोर जसे दत्तप्रसाद असे उत्पल सारखे मनीस हांगा येऊन स्टेटमेंट करता आशिल्ले की आम्ही जिंकले म्हणून. या विक्ट्रीन आमकां खंय सिद्धार्थ उगळेकर दिश्टी पडना किंवा भाजपाचे लोक दिश्टी पडना, या विक्ट्रीन आमकां फक्त दिश्टी पडटा तो बाबूश मोन्सेरात येतो. बेळगाव सारखी शॉपिंग आता गोंयात शक्य फक्त बॉम्बे बाजारात.
बॉम्बे बाजार घेऊन आयला तरेकवार प्रकारच्यो साड्यो, लग्न समारंभ आणि वेगवेगळ्या सुवाळ्या खातीर खास साड्यो, त्याचबरोबर गिफ्ट करपाक 300 रुपयांच्या साड्यो, सिल्क साडी 900 रुपयांच्या सुरुवात आणि लेहंगा 3000च्या रेंजी पासून सुरुवात, शिलाई आणि एम्ब्रॉयडरीची खास सोय। तर आयजूच भेट द्यात बॉम्बे बाजार, 18 जून रोड, पणजी। प्राचीन आणि कलात्मक वस्तूंचो खजिनो जे तुमच्या घरात घरपण हाडटले, देवी देवतांच्यो मूर्ती असो किंवा पूजेचे सामान, शोपीस असो किंवा तरेकवार प्रकारच्यो शोभेच्यो वस्तू, गिफ्ट करात किंवा स्वतःचे घर सजयात, आमचे डिझायनर शॉल आणि हँडीक्राफ्ट पळोवपाक मुजरत यात। आमचा पत्तो बॉम्बे बाजार, डिपार्टमेंटल स्टोर, 18 जून रोड, पणजी। हँडीक्राफ्ट शॉपिंग ओनली एट बॉम्बे बाजार।